हे रस्त्यावर जे पोपट घेऊन बसत होते पूर्वी लोक भविष्य सांगायला, तर त्यांच्या ते का उपस्मार करता, त्यांना त्याचं भविष्य सांगू देत, तुम्ही काय त्याच्या लाईनमध्ये जाऊन बसता, एवढी पाहिजे अपेक्षा. माझं कर्तव्य आहे पालकमंत्री म्हणून की प्रत्येकाची भूमिका ऐकून घ्या. आता राजकारण डोळ्याकडे ठेवून फक्त हितोआरोप तुम्ही करणार असाल, त्याला माझ्याकडे पर्याय नाही ना. मात्र त्यांना अजूनही माझी तयारी, तर उद्या सकाळी बोलावून गेली मी, त्यांचं म्हणणं ऐकून घेईल काय असेल चर्चा करू. आरोप आहे असं मी आता इतक्या हजारो लोकांची मी अर्ज घेतो, मला ते कोण गृहस्थ आहे ते मला माहीत नाही आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये दुराग्रह असण्याचं माझ्या मनात काही कारण नाही आहे. ठीक आहे, त्यांच्या मनात दुराग्रह झाला असेल तर आपण दूर करू, त्यांना मी स्वतः बोलेल चर्चेला आणि त्यांचा गैरसमज दूर करील. असं की शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, मला वाटतं त्यांनी अशा प्रकारचं अन्य जे पुढारी स्वप्नरंजन करतात ते स्वप्नरंजना करण्यामध्ये त्या यादीत त्यांनी सामील व्हावायचं दुर्दैव आहे. कारण मी मागे एकदा म्हटलं होतं की महाविकास आघाडीमध्ये भविष्यकारांची संख्या जास्त होत चाललेली आहे. हे रस्त्यावर जे पोपट घेऊन बसत होते पूर्वी लोक भविष्य सांगायला, तर त्यांच्या ते का उपस्मार करतात, त्यांना त्याचं भविष्य सांगू देत, तुम्ही काय त्याच्या लाईनमध्ये जाऊन बसता, एवढी पाहिजे अपेक्षा. बाळासाहेब थोरात पण असे म्हणतात की 2024 साली शिंदे आणि भाजप यांच्या विरोधात जनमत जाईल. असे मला वाटतं नाशिक मतदारसंघामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या बाबतीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला त्याची जबाबदारी त्यांनी एकदा पहिल्यांदा स्वीकारली पाहिजे, मला वाटतं ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही, आणि ते मला असं वाटतं की प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे आता अर्थ काढायला लागला आहे. कसब्याच्या निकालाचा संदर्भ देऊन एकदम आता परिस्थिती बदललेली आहे असं प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे. ठीक आहे, आता प्रत्येकाचं त्याच्यात असं मी म्हटल्याप्रमाणे स्वप्नरंजन सुरू आहे. हे मुंगेरलाल की हरिण असीन स्वप्ने प्रत्येकजण पाहायला लागलेलं आहे. ठीक आहे, त्याचं स्वप्न त्यांना आम्ही थांबू शकत नाही ना, त्या त्या तो त्यांना आनंद घेऊ द्यायला पाहिजे आपण असं माझं मत. ओके, थँक्यू.